महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परदेशात प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 8 गॅलरी कल्याण येथे कोविशिल्ड लसीकरण 2 व 3 जून रोजी देणार आहेत. कल्याणमधील 8 गॅलरी लसीकरण केंद्रावर विद्यार्थ्यांनी 5:00 वाजल्यापासून केंद्राबाहेर रांगा लावल्या असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. जवळपास 200 ते 300 विद्यार्थ्यांनी यावेळी केंद्राबाहेर लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, कल्याण. कुठल्या कुठे जाणार आहे परदेश शिक्षण? कॅनडासाठी. काय मागणं आहे तुमचं? जे हे शासनाने जे डिसिजन घेतलं आहे ते खूपच चांगलं आहे म्हणजे आमच्यासाठी, तर कारण वॅक्सिनचं खूपच शॉर्टेज होतं. आम्ही खूप प्रयत्न करत होतो पण वॅक्सिन कुठे अवेलेबल, कोवॅक्सिन अवेलेबल होती पण त्याच्या अजून WHOचं अप्रुव्हल त्याला मिळालं नाही आहे, म्हणून हे कोविशिल्डच पाहिजे होती. तर हे खूपच चांगलं झालं, काल रात्रीच आम्हाला समजलं ट्विटरच्या माध्यमातून. तर आज आम्ही आलो इकडे वॅक्सिनसाठी, पण जो पिरियड 84 डेजचा तो ॲक्च्युली कमी केला पाहिजे, कारण की ते खूप जास्तच आहे. म्हणजे इंटेकचं सप्टेंबर इंटेक आहे, तर 84 डेज खूपच जास्त होतं. आता काय मागणी असणार? म्हणजे मिनिमम 28 ते 45 डेजच्यामध्ये दुसरा डोस असावा पाहिजे असं. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.